देशभरातील विरोधी पक्षांची मुंबईत बैठक होणार आहे त्यासाठी देशातील महत्वाचे आणि काही बिनमहत्वाचे विरोधी पक्षातील नेते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे अर्थातच या नेत्यांच्या आदरातिथ्यात कोणत्याही प्रकारची कमी राहू नये याची पूर्ण काळजी उभाट्या गटाकडून घेतली जात आहे कारण विरोधकांच्या या बैठकीचं यजमानपद उद्धव ठाकरेंकडे आहे त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतः पाहुण्यांचा आदरातिथ्य करण्यासाठी जातीनं लक्ष घालून आहेत पण आज डिजिटल युगाचा जमाना आहे त्यामुळे राजकीय नेत्यांना तोलून मापून बोलावं लागतं नाहीतर भूमिका बदलल्यास नेटकरी त्या नेत्यांचा शाळा घेतात उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीस मध्ये तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत सहभागी झाले म्हणजे एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी राजकारणात थ्री सिक्स्टी डिग्रीचा टर्न मारला तेव्हा नेटकरांनी त्यांची चांगलीच शाळा घेतली होती पण आज उद्धव ठाकरेच्या नेत्यांचा आदरातिथ्य करण्यात व्यस्त आहेत त्या नेत्यांविषयी बाळासाहेबांचे विचार काय होते हे जाणून घेतलेच पाहिजे त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत आपण बाळासाहेबांचे विरोधी आघाडीतील नेत्यांविषयी काय मत होत हे जाणून घेऊ नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर साक्षी खाडे बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमारांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन केल्यामुळे चिडलेल्या लालूंनी नितीश कुमारांवर टीका केली होती या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी बाळासाहेबाने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मध्ये लफंगा लालू या नावानं अग्रलेखच लिहिला होता यात लालू यादव यांच्यावर एकदम ठाकरे शैलीत हल्ला केला लालूंची सत्ता गेल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं विधान बाळासाहेबांनी आपल्या लफंगा लालू या अग्रलेखात केलं होतं मी शिवसेनेचे काँग्रेस होऊ देणार नाही आणि हे घडत असल्याचं मला कळलं तर मी माझं दुकान बंद करीन शिवसेना निवडणूक लढवणार नाही शिवसेनेला जो मान मिळतो तो फक्त हिंदुत्वामुळे आणि भगव्यामुळेच काँग्रेस विरोधात कायम आक्रमक राजकारण करणारे बाळासाहेब काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींविषयी परखड मत मांडायचे सोनिया गांधींच्या विदेशी असण्याचा मुद्दा बाळासाहेबांनी कायम लावून धरला तसंच सोनिया गांधींपुढे कोण झुकतात हे बाळासाहेबांनीही सांगितलं ते वेगळं सांगण्याची गरज नाही त्यामुळे बाळासाहेबांचे ते विधान प्रचंड गाजलं होतं राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना त्यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते आजकाल जगभरात नेत्यांना मारण्याचा ट्रेंड सुरू आहे आणि त्यात राहुल गांधी अव्वल आहेत त्यामुळे सुरक्षेची गरज लागत आहे महाराष्ट्रात सुरक्षेची एवढीच भीती वाटत असेल तर महाराष्ट्रात आलात कशाला अशा शब्दात बाळासाहेबांनी राहुल गांधींना सुनावलं होतं यानंतरही बाळासाहेबांनी कॉमनवेल्थ गेम्सचा पॅरेलाल असा राहुल गांधींचा उल्लेख केला होता शिवसेना स्थापनेपासूनच डाव्या पक्षांची कट्टर विरोधक होती बाळासाहेब कायम आपल्या भाषणात डाव्या पक्षांचा उल्लेख लाल माकडं असा करत त्यानंतर बाळासाहेबांच्या जीवनातील सर्वात मोठा राजकीय शत्रू कोण असेल तर ते म्हणजे शरद पवार सोनिया गांधींच्या पायाशी लोटांगण घालणारा माणूस म्हणजे शरद पवार बाळासाहेब असा शरद पवारांचा वारंवार उल्लेख करत शरद पवारांचा जपान दौऱ्याचा किस्सा तर जनतेत आजही लोकप्रिय आहे एका मुलाखतीत बाळासाहेबांना भविष्यात कधी शरद पवार यांच्याशी युती करणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर शरद पवारांच्या पक्षातील लोक आले तर त्यांना येऊ देईल पण शरद पवारांशी कधीही युतीचं बोलणंही करणार नाही असं बाळासाहेबांनी आपल्या उत्तरात सांगितलं होतं बाळासाहेब राजकारणात कायम आपले परखड मत मांडण्यासाठी ओळखले जात त्यांच्यासारख्या स्पष्ट भूमिका मांडणारे नेते या देशात बोटावर मोजण्या इतकेच असतील त्यांचा राजकीय वारसा उद्धव ठाकरेंना सांगायचाच असल्यास उद्धव ठाकरेंनाही तशाच पद्धतीच्या भूमिका घ्याव्या लागतील यावर तुमचं मत काय हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय एम टी च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद